1950 सालापासून आमच्या वडिलांच्या आवडीतून हा व्यवसाय चालू झाला. त्यांनी त्यांच्या परीने ह्या व्यवसायामध्ये ह्या आवडीतून हा व्यवसाय निर्माण केला. सुरुवातीच्या काळामध्ये शिवजयंती, राणाप्रताप जयंती, आखाडी किंवा बाकीचे इतर काही कार्यक्रम किंवा गणेश विसर्जन, गणपतीला लागणारी जी काही सोंगं असतात ते आमच्या वडिलांनी चालू केली. नंतर मध्यंतरी आम्ही या व्यवसायामध्ये लक्ष घालून याच्यामध्ये बरीचशी सुधारणा केली आणि जे काही इंग्लिश शाळा किंवा मराठी शाळांना जे काही फॅन्सी ड्रेस वगैरे जे लागणारे कपडे आहेत तर ते आम्ही पूर्ण स्वतः तयार केले आणि शाळांना पूर्ण सप्लाय चालू केला. मध्यंतरी ह्या लॉकडाऊनमुळे किंवा करोनामुळे लॉकडाऊन झाला आणि आमचा व्यवसाय पूर्णतः ठप्प झाला. ह्या 1.5 वर्षामध्ये आमच्यावर अवलंबून असणारे जे काही लोक आहेत, टेलर लोक असो किंवा बाकीचे आमच्या हाताखालचे काही कारागीर लोक आहे, पगडी बांधणारे असो किंवा फेटे बांधणारे, त्यांच्या उत्पन्नावर पूर्णतः परिणाम झालेला आहे. आम्ही स्वतः आमच्या दोन्ही मुलांची मेडिकलची फी आम्ही स्वतः भरू शकत नाही. त्यांची फीसुद्धा खूप जास्त असल्यामुळे आमच्यावरसुद्धा कर्जाचा डोंगर उभा राहिलेला आहे. यामध्ये आमचं जे काही उत्पन्न होतं तर 80-90% उत्पन्न आमचं घटलेलं आहे. आम्ही आता दुसरा काहीतरी व्यवसाय करावा असा विचार करतो आहे सध्या. आज अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे की कोरोनामुळे 1.5 वर्षापासून जवळजवळ लॉकडाऊन चालू आहे. तर मग आमचा हा जो काही बिझनेस आहे, फॅन्सी ड्रेस म्हणा, गरबा म्हणा, तर त्याच्यावर खूप मोठा परिणाम झालेला आहे. 1.5 वर्षापासून जवळजवळ आमचं उत्पन्न बंदच झालेलं आहे. तर कुठल्याही शाळेत काही कार्यक्रम होत नाही आहे. कृष्ण जन्माष्टमी म्हणा, तोही कार्यक्रम नाही आहे, गॅदरिंग होत नाही आहे. अशा परिस्थितीमुळं खूप नुकसान झालेलं आहे आमचं. आणि आज माझी दोन्ही मुलं मेडिकलचं शिक्षण घेत आहे, तर त्यांची फी खूप मोठ्या प्रमाणात भरावी लागते. तर ती कशी भरावी हा एक प्रश्न आहे आमच्यासमोर आज. आणि पुढे जर समजा तिसरी लाट आली, आणखी पुन्हा लॉकडाऊन लागलं, तर आम्ही काय करावे?